नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जय हिंद सेवाभावी संस्था आयोजित महाराष्ट्र गौरव वितरण सोहळा वर्धा येथे संपन्न। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 31 समाजसेवकांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। परभणीतील प्राध्यापक डॉ जयदीप झनकराव कोपरेकर यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांनी उल्लेखनीय काम केल्यामुळे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। वर्ध्याचे खासदार रामदास तडस, न्यायाधीश अरुण चौधरी, डॉक्टर सुभाष चौधरी, इंजिनियर आरडी मगर, नागपूरचे पोलीस अधीक्षक चंद्रकांत उदगीरकर, आयोजक सत्तार इनामदार इम्रान राही यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले। यावेळी प्राध्यापक जयदीप कोपरेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। परभणीतील निवासस्थानी त्यांच्या परिवाराच्या वतीने, नातेवाईकाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। प्राध्यापक जयदीप कोपरेकर सर जो हिंगोली जिले से हैं, शैक्षणिक क्षेत्र में आपको पुरस्कार दिया जा रहा है, क्योंकि दोस्तों आज के दौर में पैसे से किसी की मदद करना आसान है, वो मदद थोड़ी देर की भी हो सकती है, लेकिन किसी को शिक्षा से जोड़ देना एक ऐसा है जैसे कि किसी जुगनू को सितारा बना देना। और ऐसा ही काम हमारे कोपरेकर कर रहे हैं और उस काम को आज भी उनका अनवरत काम जारी है, उसी लिए आज उस संस्था यहाँ पर सम्मानित करके गौरवान्वित। सद्गुरु व्यंकटेश दाजी महाराज की जय। दाजी महाराज संस्थान धनगर टाकळी या ठिकाणाहून मला संस्कृत शिकण्याची आणि शिकवण्याचीही प्रेरणा मिळालेली आहे। वंदनीय साक्षात वेदनारायण उमेश महाराज आमचे मार्गदर्शक, यांच्या मार्गदर्शनाखाली मी संस्कृत शिकवत आहे, संस्कृत क्षेत्रात माझं कार्य चालू राहील। आणि अभिजित जनकराव कुलकर्णी, मी मराठवाडा हायस्कूल या ठिकाणी संस्कृत अध्यापक आहे आणि जयदीप सरांचा मी लहान भाऊ आहे। जयदीप सरांना जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। असं म्हणतात की काही व्यक्ती पुरस्कारामुळे श्रेष्ठ होतात आणि काही पुरस्कार व्यक्तीमुळे श्रेष्ठ होतात, त्यापैकी एक म्हणजे आमचे जयदीप सर। त्यांना जो हा पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारामुळं पुरस्काराला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं स्वरूप आलेलं आहे। ज्या संस्थेनं हा पुरस्कार दिला आहे त्या संस्थेचा मी ऋणी आहे, असेच पुरस्कार त्यांना उत्तरोत्तर प्राप्त होत। धन्यवाद। माननीय जयदीप जनकराव कोपरेकर, एक संस्कृतचे गाढ्या अभ्यासक आणि जे आयुर्वेदिक महाविद्यालय हट्टा इथे आहे, इथे ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून सेवेमध्ये आहेत, यांच्यावर श्री संत दाजीगुरु यांचा व्रतस्थ आहे, त्याचबरोबर आनंद महाराज टाकळीकर आणि उमेश महाराज टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्कृतचा अभ्यास केलेला आहे आणि परभणीत नव्हे किंबहुना पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांनी संस्कृतमध्ये अतिउच्च अशी प्रगती केलेली आहे आणि संस्कृत विषयामध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहेत। त्याचबरोबर नाशिक विद्यापीठामध्ये यांचे फेलोशिप म्हणून निवड झालेली आहे। अतिशय सोप्या भाषेत संस्कृत समजून सांगणारा परभणीमधला एक प्राध्यापक म्हणून सर्वांचा त्याचा परिचय आहे, असे आमचे जयदीप कोपरेकर हे माझे पुतणे आहेत आणि आमच्या कोपरेकर खानदानासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की संस्कृतमध्ये त्यांनी PhD नुकतीच पूर्ण केलेली आहे आणि असे अनेक पुरस्कार त्याला भावी आयुष्यात प्राप्त होत अशी मी दाजी महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती हो ही सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जयदीप कोपरेकर माझा साडू आहे, मला खूप अभिमान वाटतं त्याचा। सचिन सरामध्ये खूप मोठा हुशार माणूस आहे आणि मला असं साडू भेटाव आणि वारंवार भेटाव आणि हे मला आनंद वाटतं की माझा साडू आहे म्हणून। माननीय प्राध्यापक डॉक्टर जयदीप कोपरेकर यांचं मनापासून अभिनंदन, कारण त्यांना वर्धा येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला आहे आणि हे माझे भाऊजी आहेत, याचा मला खूप खूप अभिमान आहे। ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत,
अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो हीच सदिच्छा।